खूप मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. डिलिशियस फूडी नमस्कार, मी उदेश सुर्वे डिलिशियस अड्ड्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत करतो. आज आपण मुगडाळीची भाजी बनवणार आहोत. तिची खूप मस्त आणि क्रिस्पी आहे आणि कमी साहित्यांपासून बनते. मेन म्हणजे कांदा भाजी, इट्स ओके, त्यापेक्षा खूप सिंपल आहे मुगडाळीची भाजी. चला बघूयात मुगडाळीची भाजी. मुगडाळीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. लसूण, हिरवी मिरची, जिरं, चवीनुसार मीठ, लाल तिखट पावडर आणि मुगडाळ 15 मिनटं भिजत घातली आहे. ती बारीक मुगडाळ आहे, ती मी 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवली आहे की ती फुगेल. आणि बारीक चिरलेला कांदा. पण खूप कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. आपल्याला आता ही मुगडाळ भिजत घातलेली आहे, त्यातलं पाणी काढून टाकूयात. मी डाळीतलं पाणी काढून टाकलं आहे. आता आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरमध्ये ब्लेंड करायचं आहे. बस डाळ मी भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून झाल्यानंतर 4 ते 5 लसुणीच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची आणि जिरं 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा लाल तिखट पावडर. अशा प्रकारे मी सर्व साहित्य ह्याच्यात टाकलं, बारीक चिरलेला कांदा सोडून, कारण कांदा पण पेस्ट झाल्यानंतर ऍड करूया जेणेकरून एक ट्विस्ट येईल भजी खाताना. आणि हे आता मी मिक्सरला प्युरी करून घेतो. एक ट्विस्ट नंतर चेक करूया डाळ पूर्णपणे मिक्स झाली आहे का प्युरी. तर नाही झाली आहे, अजून एकदा प्युरी करूया. पाणी नाही टाकले अजून तरी, पण पाण्याची गरज नाही लागणार कारण डाळ भिजलेली आहे. सेकंड टाइमला परफेक्ट पेस्ट झाली आहे. तर मी एका स्वच्छ ड्राय भांड्यामध्ये ही पेस्ट वतून घेतो. थिकनेस बघा, पाणी नाही टाकायचं आहे जरा सुद्धा, कारण डाळ भिजल्यामुळे त्याला पाण्याची गरज नाही लागत. हा जो आपण बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो आता ह्याच्यात ऍड करूयात. पूर्ण फाईन बाचॉप ऑनियन आणि आता मिक्स करून आपण भजी फ्राय करूया. त्यासाठी मी तेल सुद्धा फ्राय करायला ठेवलं आहे. गरम झालं असेल, आपला बॅटर रेडी आहे. आता आपण ह्याला फ्राय करूयात. आपण चेक करूयात. पहिला आपण छोटासा तुकडा टाकूयात, तेल तापलं आहे का ते बघूयात. आणि आपलं तेल तापलेलं आहे, तर मी भजी पोर करण्यासाठी 2 चमच्यांचा वापर करतोय. 1 चमचा अशी घेऊन 1 चमच्याने त्याला पुढे ढकलतोय. तुम्ही तुमच्या साईजनुसार भजी फ्राय करू शकता. खूप सिंपल आहे, यामुळे हातसुद्धा खराब होणार नाहीत आणि सर्व भज्यांना सेम आकार येईल. आता ह्याला आपण मिक्स करूयात. एकसुद्धा भजी कुठे जरासुद्धा चिपकली नाही आहे, मस्तपैकी यम्मी फ्राय झालेली आहे. आता मी ह्याला बाहेर प्लेटमध्ये काढतो. आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट पावडर टाकल्यामुळे असा लाईटली असा लाल कलर आलेला आहे. थोडंसं तेल गाळून घेऊया. टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये ह्याला बाहेर काढूया. मी बाकीच्या सुद्धा भज्या फ्राय करून घेतो. खूप मस्त अशी कुरकुरीत झाली आहे, आवाज येत असेल. आणि जास्त ऑइलसुद्धा ॲब्झॉर्ब नाही केलं आहे. तर मी याला प्लेटमध्ये सर्विंग करतो. मस्तपैकी गरम गरम मुगडाळीची भजी रेडी झाली आहे. केचपमध्ये डिप करून खूप भारी लागणार आहे. तुम्ही जर हिरवी चटणी बनवू शकत असाल तर अजून भारी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय.